आज नितीन मला डोळे नाही आहेत, पण मी स्वतःला अंध समजत नाही. डोळे आणि दृष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझं मिशन आणि व्हिजन एकच आहे, दिव्यांगांना स्वाभिमानी, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे. कणखर बायांची गोष्ट, जाई खामकर. लोकसभा निवडणुकीसाठी काय आहे त्यांचा जाहीरनामा? पुण्यातील शिरूरच्या टाकळी हाजी मधील जाई खामकर हे एका झपाटलेल्या आयुष्याचं नाव आहे. संकट येतात, धक्का देतात, पण जाई पाय रोवून कणखरपणे उभ्या राहतात, त्यातून आपलं काम नव्यानं उभं करतात. 25 वर्षांपूर्वीची गोष्ट. 97 साली आलेल्या आजारपणात त्यांना अंधत्व आलं. तेव्हा त्या 12वीत शिकत होत्या. साधारणतः ताप आला होता मला. डॉक्टरांकडं मैत्रिणीसोबत गेली, अचानक इंजेक्शन दिलं आणि क्षणात माझी पांढरी दुनिया काळी होऊन गेली. खरं तर त्यावेळेला मी एकच स्वप्न पाहिजे, मला टीचर व्हायचं. परंतु दिव्यांग आयुष्य माझ्या वाटेला आलं. घरात परिस्थिती बेताची होती, तरीही स्वतःचं आयुष्य सावरताना आपल्यासारख्याच इतरांसाठी त्यांनी हात द्यायचं ठरवलं. अपंगत्व आलेल्या व्यक्तींना उच्च शिक्षण गरजेचं आहे हे त्यांना जाणवत होतं. अंधत्व आलं त्यावेळेला मी घराबाहेर पडताना मला कुटुंबातून कोणताही सपोर्ट नव्हता. जेव्हा इस्त्रीभूत सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत हात धरून चालणारं सुद्धा कुटुंबातलं कोणी नव्हतं. जेव्हा समाजात आले तेव्हा इस्त्रीभूतच्या माध्यमातून गावातल्या आजूबाजूचे जेव्हा फोन करायला येत होते तेव्हा दिव्यांगांबद्दल त्यांच्याकडं कुठलाही काउन्सिलिंग नव्हतं, साधं प्रमाणपत्रही नव्हतं. त्या दिव्यांगांबद्दल हा समाजामध्ये एकच प्रश्न विचारायचे, मलाही विचारला जायचा, तुला दिसत नाही आणि तुला काय करायचं आहे. आणि ही गोष्ट माझ्या मनाला फार खटकत होती. 10वीपर्यंत त्यांना सगळं निवासी कॉलेज शाळांमध्ये फ्री मिळालं आहे आणि 90% पालकांची परिस्थिती पण नाही, कारण परिस्थितीमुळेच वेळेला मेडिसिन मिळालेलं नसतं म्हणून पण अपंगत्व आलेलं असतं. मग ह्यांना असं वाटतं की हे शिकून तरी काय करणार आहेत. मला असं वाटायचं की असं का, दिव्यांग माणूस नाही, त्याला मन नाही, त्याला भावना नाही. आणि मग ह्या भावनिक विचारातून मला कुठेतरी वाटलं की आता आपण आपलं आयुष्य दिव्यांगांसाठीच व्यतीत करूयात, आपण आपल्यासारख्या लोकांसाठी जगूयात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत सोडवत जाई यांनी 2019 न्यू व्हिजन कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू केलं. अजून त्यांना सरकारी अनुदान मिळालेलं नाही. या महाविद्यालयात मुंबईसह इतर जिल्ह्यातूनच नाही तर इतर राज्यांमधूनही विद्यार्थी शिकायला येतात. गेल्या 5 वर्षात 200 विद्यार्थ्यांनी पदवी आणि इतर व्यावसायिक कौशल्याचं शिक्षण घेतलंय. त्या सांगतात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये सोयी सुविधा नाहीत, म्हणूनच ते शिक्षणापासून वंचित राहतात. 2019 पहिल्या वर्षी MP सुद्धा मुलगा आला होता. लॉकडाऊन नंतर मी बाहेर राज्यातली मुलं थांबवली, पण तो सुद्धा एकटा आला होता. का माहिती, त्याला गरज होती, त्याला शिकायची इच्छा होती. ही जी विद्यार्थ्यांमधली इच्छा आणि एनर्जी आहे ना, तीच भाग पडते की पुढील काम करावं. निवासी का, तर निवासी असल्याशिवाय या मुलांचं शिक्षण होणंच अवघड आहे. कारण 10वी जरी झाली तरी त्यांचं काही अपंगत्व संपलेलं नसतं, त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेमचं काय. राज्यामध्ये एकही महाविद्यालय दिव्यांगांसाठी निवासी काम करत नाही. मग या दिव्यांगांनी दुसऱ्यांवर डिपेंड असलेला प्रवास, गावापासून घरापासून 20-22 किलोमीटर, घरापासून लांब असलेलं महाविद्यालय जायचं कसं. कुठली ST नाही, कुठला रस्ता ॲक्सेसेबल नाही, कुठल्याही महाविद्यालयाची इमारत ॲक्सेसेबल नाही, तो जाणार कसं याचा विचार आजपर्यंत कुणी केलाच नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था हवी यावर त्या जोर देतात. पाहुयात त्या जाहीरनाम्यामध्ये काय मागण्या करतायत. दिव्यांगांच्या उच्च शिक्षणासाठी निवासी महाविद्यालयाला अनुदान मिळावं, एक संधी शासनाने मला द्यावी. पहिली गोष्ट, समाजाला, पालकांना काउन्सिलिंग नाही आहे, समाजाला अवेअरनेस नाही आणि शासनाला अजून कळतच नाही आहे की दिव्यांगांना कसं द्यावं. तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात कसा करता येईल. एखादा अन्न मुलगा असेल तर त्याच्यासाठी स्क्रीन रीडर्स नावाचं सॉफ्टवेअर काम करतं. एखादा अदुरुस्ती असेल त्याच्यासाठी सुद्धा मॅग्निफायर नावाचं सॉफ्टवेअर काम करतं. अगदी कर्णबधीर मुकबधीर मुलासाठी सुद्धा साईन लँग्वेज इंटरप्रिटर नावाचं सॉफ्टवेअर काम करतं. मग या मुलांसाठी अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती जर एज्युकेशनमध्ये वापरली तर ते स्वतः सक्षम होतील. फॉर एक्झाम्पल, आज आमच्या दिव्यांग कॉलेजमधले जे अंध विद्यार्थी आहेत ते कम्प्युटर चालवतात,
ते मोबाईल चालवतात, ते फोनपे करतात, ते गुगल पे करतात, प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतः करायला जमते. आणि मग जर त्यांना प्रॅक्टिकल मिळालं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना जॉबही मिळतो. जाई स्वतः आजही घरात सगळी कामं करतात. शेती करण्यापासून दूध काढण्यापर्यंतची कामं त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. भविष्यात आपली दोन स्वप्न साकार झालेली त्यांना पाहायची आहेत. दिव्यांगांना स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ती त्यांना महत्वाची वाटतात. दिव्यांग एक शहर उभं करायचं, त्यासाठी त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग प्रशिक्षण केंद्र, सोबतच प्रोसेसिंग युनिट, जेणेकरून दिव्यांगांना काम मिळेल. आणि शेवटचं माझं स्वप्न आहे, मला ग्रामीण भागातल्या विशेष गरीब गरजू लोकांसाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल करायचं आहे. कारण मी अनुभवलं, वेळेत उपचार न मिळाल्यामुळं अपंगत्वाला सामोरं जावं लागतं. 2 वर्षांपूर्वी जाई खमकर मरणाच्या दारातून परत आल्या. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागली, त्यातूनही त्या बाहेर पडल्या आणि नव्या उमेदीने कामाला लागल्या. आज त्यांच्यामुळे अनेकांची आयुष्य उजळून निघाली आहेत.